हिंदीत एक म्हण प्रचलित आहे, लातो के भूत बातों से नहीं मानते। करोना व्हायरसचा प्रकोप जगभरात सुरू आहे। या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधानांनी घरातच राहण्याचा आवाहन केलं आहे। याचं पालन देशभरातील करोडो लोक करत आहेत, मात्र काही अतिउत्साही नागरिक या महामारीचं गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर येत आहेत। तसंच काही व्यापारीही बंदी असताना आपला व्यवसाय चालू ठेवत आहेत। प्रशासनानं अशा प्रकाराबाबत कडक कारवाई केली जाईल असं पुन्हा पुन्हा सांगूनही विघ्नसंतोषी लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। पणजी महानगरपालिकेचा बाजार बंद असताना बाजारासमोर एक भाजी विक्रेता भाजी विकत होता। नेमकं गर्दी न जमणे या हेतूनं देशभरात लॉकडाऊन अर्थात कडकडीत बंद पाळला जात आहे। त्यामुळे व्यक्तीव्यक्तीचा संपर्क टाळला जाऊन करोना रोगाची लागण थांबण्यास मदत होणार आहे। मात्र अशा विघ्नसंतोषी लोकांमुळे हा हेतू फोल ठरतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे। या भाजी विक्रीची माहिती कळताच पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या। काही असाच प्रकार सांतिनेस गणेश मंदिराजवळ निदर्शनास आला। इथे दूध घेण्यासाठी लागलेल्या रांगेत नागरिक एकमेकांना खेटून उभे असल्याचं दिसून येत होतं। शिक्षित असलेल्या बेजबाबदार लोकांनाही पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या। जानवर नरे तुमका सांगता कोण But this is a common sense. No, you should talk with respect. No, no, forget about respect. This is a common sense. Huh? Why this thing is no, all... The way is coming... Why all is the lockdown? That's okay, but talk with respect, I'm saying. I'm not saying...